हृदयविकाराचा झटका आणि काही कार्डिओमायोपथीचे भाग हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपथी वगैरे हे अनुवंशिक असतात. याचा अर्थ जनुकातून ते आई वडिलांकडून मुलांपर्यंत जाऊ शकतात. पण यामध्ये महत्त्वाचं असं आहे की फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई वडील भाऊ बहीण यांच्यापुरतंच ते सीमित असतं. आणि समजा एखाद्याच्या वडिलांना 70व्या वर्षी हार्ट अटॅक आला त्याचा अर्थ ती अनुवंशिकता नसते. 55 वर्ष वयाच्या आत जर आई वडील भाऊ बहीण यांच्यापैकी कोणाला हार्ट अटॅक आला आहे, एंजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाले, तर मग त्या व्यक्तीला थोडीशी हाय रिस्क असू शकते. अनुवंशिकता ही 100% नसते. एखादा माणूस अशा फॅमिलीमध्ये जन्माला आला तर त्याची रिस्क थोडीशी हाय असते ॲज कम्पेअर टू अदर्स. आणि समजा तुम्ही अशा फॅमिलीमध्ये जन्माला आला असेल तर जीवनशैलीतले बदला करून तुम्ही त्या रिस्कवरतीसुद्धा मात करू शकता. कोलेस्ट्रॉल जास्त असणं, ज्याला आम्ही फॅमिलियल हायपरलिपिडिमिया असं म्हणतो, ही पण जनुकाद्वारे ऑटोइम्यून किंवा ऑटोसोमल डॉमिनंट अशा अवस्थेत ट्रान्समिट होऊ शकते. याचा अर्थ ते आईवडिलांमध्ये असेल तर मुलांमध्ये पण जाऊ शकतं. याबाबतीत खूप गैरसमज पण असतात. माझ्या वडिलांना 42व्या वर्षी हार्ट अटॅक आला होता, पण कदाचित त्याचे वडील 20 वर्ष त्याच्या आधी धूम्रपान करत असू शकतात. त्यामुळे फक्त फॅमिली हिस्ट्री आहे याहीपेक्षा खरंच आपल्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये ते आहे का हा विचार करणं महत्त्वाचं असतं. आणि ते टाळण्यासाठी काय करावं तर कदाचित लग्नाच्या वेळेला जर हा विचार झाला की माझ्या घरात ही फॅमिली हिस्ट्री आहे, तुझ्या घरात ती आहे का, असा जर विचार झाला तर कदाचित मी हाय रिस्क, ती हाय रिस्क आणि आमची मुलं हाय हाय रिस्क हा प्रकार आपण टाळू शकतो. अनुवंशिकतेबद्दल माहिती जरूर असावी पण त्याला घाबरण्याचं खरंच काही कारण नाही.